माझं नाव आहे ना ज्ञानेश्वर साहेबराव कुमावत, राहणार शिर्डी प्रॉपर। म्हणजे इथं लहानपण गेलेलं आहे माझं, बालपण सर्व। हां, इथं मराठी शाळा होती ना, तर पहिली ते चौथी तिथलं शिक्षण घेतलं। हायस्कूल शाळेत 8वीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे। त्याच्यानंतर वडापाव लावायची इच्छा झाली, घरच्यांनी मला आईनी वडिलांनी सपोर्ट केला, तर मी इथं वाडा होता तेव्हा, चावडीच्या बाजूला आहे ना, हरिभाऊ शेळके म्हणून त्यांचा वाडा होता, शेळके पाटलांचा, तर त्याच्यासमोर लावायचो वडापाव। आता बाबा म्हणजे अतिक्रमणमध्ये ते सगळ्या दुकानं काढले 2007 मध्ये, तर मग हातगाडीवर आलो, मग आता इथं स्टँड बनवून जा थोडस। ही 20 रुपये प्लेट आहे, 3 वडे देतो। हां, याच्यात बटाटा आहे, शेंगदाणे आहे, मीठ आहे, मिरची आहे, आणि ते तुपात काढी तुम्ही। हा हा, हे तुपात आहे, तूप आहे, तूप त्याचं काय कारण तुपामध्ये? ते सोयाबीनचं तेल चालत नाही, शेंगदाण्याचं ठेवलं तर त्याचा वास मारितो लय, गरम जसं होईल ना तसं वास मारलं जातो, मग ते शेंगदाणे तेलात नाही काढी तुम्ही। 2-3 दिवस यूज केलं ते, पण नको। नाही नाही, वडापाव राहतो, पोहे राहत्या, फक्त आता हे श्रावण चालू आहे ना, तर गुरुवार सोमवार आणि प्रत्येक गुरुवारी माझा शाबदानवाडा राहतो। प्रत्येक गुरुवारी 4-5 किलो, 4-5 किलो सकाळी 7 ते 10:30-11, मग जेव्हा माल आहे तो माल संपला का मग घरी निघून जातो। नाही घरीच, मग आराम, दुसऱ्या दिवशीची तयारी, दुसऱ्या दिवसाची तयारी राहते। शिक्षण काय झालं माझं? 8वी। नाही नाही, पहिले मिस्त्री लेबर काम केलेलं आहे वडिलांच्या हाताखाली जायचो, तर ते गवंडी म्हणून 3 वर्ष ते काम केलं, पण ते लई लांब लांब इकडं तिकडं गावाला जायचं घर सोडून, मग ते पटत नव्हतं, मग काहीतरी म्हणलं, मग आता इथं आपल्याला राहायचं, इथं सगळे इथं जे, तर मग त्या हिशोबाने, तर मग त्या हिशोबाने रुटीन पडली, मग माझं म्हणजे कमीत कमी 17-1 वर्षाचा, 16-17 वर्षाचा तेव्हापासून हे वडापाव वगैरे धंदा करीतो, आणि 13-14 वर्षाचा होतो, तर तेव्हा वडिलांनी मला कामाला नेलं होतं, 3-4 वर्ष ते काम केलं, पण त्याच्याने काही होईना। तुमचं प्रॉपर गाव? 40 गाव, वडिलांचं। खानदेश माझा जन्म इथलाच शिर्डी। हां, वडील लहान असताना इथं आलेले, माझी आत्या आहे ना, त्यांचं लग्न झालं, तर मग त्यांच्या संगच ते इथं आले होते, मग ते इथं आले, तर मग म्हणजे माझी म्हणजे वडिलांचं लग्न नव्हतं होईल तेव्हा, नंतर वडिलांचं लग्न झालं, वैजापूर साईडची आई आहे माझी, खरंच म्हणून गाव आहे, तर ते लग्न झाल्यावर इथं आले, मग इथं ती गावाकडची शेतीवाडी इकली, इथंच जागा घेतली 1/2 गुंठा त्यांनी, आणि मग इथंच कामं धंदे वगैरे इथंच करायचे सगळे, इथंच चालू होतं। हा हा, चालू सकाळी सकाळी प्रपंच वगैरे असे। कोरोनाच्या काळात काही नव्हतं, इथं गाडी लावित होतो वडापावची, पण रिस्पॉन्स नव्हता एवढा, आणि नुकसान म्हणजे घरीच बसायचं, काहीच कामं नाही धंदे नाही हाताला, घरी वडील आई आहे सगळे, म्हणजे वय आई नाही आहे, वडील आणि मंडळी आहे, 3 पोरी आहे मला। तुमच्याकडे वडापाव, हे साबुदाणा वडा, पोहे, वडापाव, साबुदाणा वडा, कांदा पालक भजी, याचे रेट कसे कसे आहेत? वडापाव, वडापाव 10 रुपये लोकलला, कस्टमर असले तर 30 रुपये, म्हणजे त्या हिशोबाने जसं इकल तसं चालायचं।